सूरज आणि सागर या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत मॅच होईल सुरुवात चला घाई करा दोन्ही टीम्स आपण वेळ घेऊ नका यानंतरचा सामना आपण आत्ताच अनाऊन्स करत आहोत यानंतर आता खेळावं लागेल टीम बी सी सी गोगवे आणि देवसरे यांच्यामध्ये पुढील सामना होईल त्यासाठी आपण त्यांना आत्ताच अनाउन्स करत आहोत इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉससाठी यावं लागेल बी सी सी गोगवे विपक्ष देवसरे असा हा पुढील सामना आहे याची नोंद आपण घ्या या सामन्यामधून जो संघ जिंकेल ना तो क्वार्टर फायनल क्रमांक एक मध्ये धडक मारेल आणि आपलं स्थान तो क्वार्टर फायनल क्रमांक एक मध्ये निश्चित करेल हा सामना आहे त्यासाठी बॅटिंग ऑर्डर मध्ये आता दोन बॅट्समन आलेले आहेत अकल्पे संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतलाय की आम्ही प्रथम बॅटिंग करत आहोत आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये किरण भातोसे आणि निलेश भातोसे जोडी आहे आणि षटक क्रमांक एक साठी पहिलं षटक संजय सपकाळ यांच्या नावी आहे पॉवर प्लेचं षटक आहे चला मॅचला सुरुवात करा थर्टीआर सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्रक्षक आहेत त्याची रचना कशा प्रकारची आहे एक ऑन आहे आणि एक वाईडिश मिडविकेट सी कॉर्नरच्या दिशेने आहे अशी विभर रचना आहे असं संरक्षण आहे बाह्य वर्तुळाच्या आतमध्ये आणि थर्टीआर सर्कलच्या बाहेर म्हणजे तीस यार्डाचं जे वर्तुळ आहे ना त्याच्या बाहेर हे दोन क्षेत्रक्षक आहेत मोठ्या फटक्यांना अडवण्यासाठी तर दुसऱ्या बाजूला आपण चर्चा करतोय ना की सर्कलच्या आतमध्ये पॉईंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट मिडविकेट शॉर्ट स्क्वेअर लेग इन सर्कल अशी बिब रचना आहे क्षेत्रक्षणाची पहिला बॉल संजय सपकाळ घावरी ज्यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे क्रिकेटचा तर एका बाजूला प्रारंभिक जोडी निलेश भातोसे आणि किरण भातोसे ही जोडी होते बॅटिंगसाठी तयार अकाल्पे संघाकडून पहिलाच बॉल बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आहे ओवर पिच बॉल होता वेग चांगला होता संजय सपकळ यांच्या बॉलला आणि तो बॉल आला तसा त्या बॉलला सन्मान दिलेला आहे हे क्रिकेट आहे तुम्हाला चांगल्या बॉलला सन्मान द्यावाच लागतो खरा बॉलचा तुम्हाला समाचार घ्यावा लागतो त्याचा प्रत्यय आला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकअप नाहीये लॉंग ऑफला बॅकलिपचा वापर टायमिंग प्रॉपर बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ साधाबींसाठी मोठा ब्लास्ट येतो तो षटकार फलंदाज किरण भातोसे यांच्या बॅट मधून आलेला हा एक जबरदस्त टोला आणि किरण भातोसे यांच्या बॅटचा बोलबाला काय फटका खेळलाय टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल फेकून दिला स्रल सा धबेंसाठी ओर पिच आहे फुल टॉस वळवलाय वल डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक दूर वरतून येतील तोपर्यंत बॉल सीमारेषा चिरतो आहे चार धाबेंसाठी आलाय तो चौकार आक्रमण आहे किरण की भातोसे यांनी गोलंदाज संजय सपकाळ यांच्यावरती पहिला बॉल संजय सपकाळ यांचा चांगला होता परंतु त्यानंतरचे दोन बॉल महागडे आहेत जे डावपे चाकले होते दोन बॉलच्या पाठीमागे संजय सपकाळ यांनी ते उधळून लावले किरण भातोसे यांनी आता काही वेगळी रणनीती पुढे आले पायांचा वापर कवर्सला क्षेत्रक्षक आहेत फटका जोरकस होता बॉल अडवताना हातातून उसळला आणि त्यानंतर पुन्हा शॉर्ट कव्हरचे चित्रक्षक आले आणि त्यांनी हा बॉल गॅदर केला आणि लगेच थ्रो केला असं विश्लेषण आपण करूया पुन्हा एकदा संजय सप्काळ तयार वेळेची अचूकता या बॉलच्या पाठीमागे सातता आली नाहीये एक दाबी ते पूर्ण होईल निलेश भातोसे स्ट्राईकर होते आता बॅटिंग करताना किरण भातोसे बॅटिंग करतायत चार बॉल अकरा निलेश भातोसे एक बॉल एक पाच बॉलचा खेस संपलाय धावसंख्या आहे बारा प्रथम बॅटिंग करत असताना नाणेफिकीचा कौल जिंकत अकाल्पे संघ हा बॉल येऊ दिला सन्मान दिलेला आहे एक सिंगल धाव घेऊन हे संकेत दिलेले आहेत किरण भातोसे यांनी की या पुढच्या षटकामध्ये मिस स्ट्राईक करणार आहे षटक क्रमांक एक चा खेळ संपला धाव फलकावरती आहेत तेरा धावा एका षटकाचा खेळ संपलेला आहे सुरुवातीचा पहिला बॉल जर आपण पाहिला तर संजय सपकाळ्यांचा यांचा फार चांगला होता परंतु त्यानंतर केलेली फलंदाजी किरण भातोसे यांची लाजवाब होती एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर निलेश भातोसे यांनी त्यांना साथ दिलेली आहे आता एका षटकाचा खेळ संपला तेरा धावा धाव पलकावरती आहेत त्याचबरोबर ॲडव्होकेट रवींद्र जाधव पारोट साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं आपण स्वागत करूया येरणे बुद्रुक गावच्या या स्पर्धेमध्ये आपण त्यांचं सहर्ष सहरश स्वागत करत आहोत चला घाई करा टीम घाऊरी आपल्याला विनंती आहे आपण घाई करा ओव्हर नंबर दोन साठी सूरज ओव्हर नंबर दोन साठी आलेले आहेत पहिलं षटक संजय सपकाळ आता बॅटिंग मे जर तुम्ही पाहिलं ना तर किरण भातोसे स्ट्राईक करेंडला पुढे आले बॅटचा किनारा भाग्याचा सहारा बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी बॉल आपल्या टप्प्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर जाणारा बॉल बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये गेला एका धाबेसाठी पुन्हा एकदा बॅट्समन तयार किरण भातोसे बॅटिंग करतात तेरावरती वरती समोरच्या बाजूने सूरज यांचा मारा राईट राउ द विकेट वेगाने हाताळलेला बॉल एक चांगला फटका डीप कव्हरला बॉल येतोय शेतरक्षक दोन आहेत झडप घालतायत बॉलची फेकी दोन धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील फार चांगली बॅटिंग केलेली आहे बॅटिंग असताना फलंदाज किरण भातोसे यांचा खेळ आज बहरलेला आहे ज्या प्रकारे बॅटिंगचं तंत्र त्यांच्याकडे आहे ते फटके आपण पाहिले आता सूरज यांच्याकडे चांगली क्षमता आहे बॉलिंगसाठी ते तयार पाठीमागे ओढलेला बॉल वाईडिश डीप मिड विकेटला क्षेत्रक्षक असतानाही बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ चार की सहा मोहर किती धावांची लागणार पंच तिकडे पाहणी करतायत आता आपण ओमसाई एमटीसी या वाहिनीची मदत घेऊया आणि कि या बॉलची आपण पडताळणी करूया की किती जावांची मोहर या बॉलच्या पाठीमागे लागलेली आहे जे क्षेत्रक्षक होते त्यांना विनंती आहे की खेळाडवृत्तीने आपण सांगा खेळाडू दाखवा दोन्ही खेळाडू ओके षटकार आहे प याचमुळे खेळ मोठा होत असतो आणि त्या खेळाडूंचं मी कौतुक करेन की त्यांनी ख्याडवृत्ती जपलेली आहे यासाठी आपण त्यांचं कौतुक करूया या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि याचमुळे क्रिकेट हा खेळ मोठा होत आहे बॉलर तयार हो पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला हा बॉल प्रभावित करतो आणि एक चांगला बॉल कौतुक करावं लागेल गोलंदाज सूरज यांचं ज्या प्रकारे त्यांनी हा बॉल हाताळलेला आहे टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही म्हणजे वाचन आपण नेहमी म्हणतो ना जीवन असेल किंवा क्रिकेट वाचन फार महत्वाचं आहे आणि इथे पहा आता फलंदाज किरण भातोसे यांचं वाचन केलेलं आहे गोलंदाज सूरज यांनी हा खराब बॉल आहे सर्व काही सुरळीत चालला असताना एक खराब दिशेने टाकलेला बॉल वाईट प्लस वन अशा दोन धावा म्हणजे कुठेतरी बॉल टाकताना थोडासा रिदम चुकला का धावसंख्या आहे धाव फलकावरती चोवीस धावा संघ नाणेफिकीचा कौल जिंकत प्रथम बॅटिंग करत असताना ज्यावेळेस त्यांनी हा बॉल टाकला ना त्यावेळेस त्यांनी क्रीजमध्ये पाहिलं म्हणजे कुठेतरी त्यांच्या रिदम मध्ये थोडासा बिघाड झाला बॉल हवेत आहे समोरच्या बाजूला साईड स्क्रीनला चिरणारा बॉल चिमारिशी पलीकडे सरळ साधेंसाठी फलंदाज किरण भातोसे यांची बॅट आज तळपली आज वेगळ्याच रंगामध्ये त्यांची बॅट पाहायला मिळते ठोकलेला आणखीन एक षटकार समोरच्या बाजूला साइड स्क्रीन ला चिरद बॉल सीमारेषेच्या पलीकडे सहा दाबी साठी षटकार उसळणारा बॉल इथे येतोय तो डॉट बॉल म्हणजे याच प्रकारची गोलंदाजी करणं फार महत्वाचं होतं षटक क्रमांक दोनचा चा खेळ संपलेला आहे आणि दोन षटका अखेरीस तीस धावा धाव फलकावरती आलेले आहेत म्हणजे पंधराच्या सरासरीने आता टीम अकाल्पे संघ बॅटिंग करतोय म्हणजे या सरासरीने जर अकालपेय संघाने बॅटिंग केली ना तर प्रोजेक्टेड जो स्कोर आहे म्हणजे अपेक्षित धावा आहेत ना त्या पंचेचाळीस नाकारता येणार नाहीत परंतु कुठेतरी या सरासरीचं भान टीम घावरी संघालाही ठेवावं लागेल म्हणजे घावरी संघ या षटकामध्ये जी सरासरी आहे ती कमी करेल का आणि कुठपर्यंत रोखण्याचा मानस आहे घावरी संघाचा तो आता आपण पाहूया या षटकामध्ये आणि कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न आहे टीम अकालपे संघाचा अकालपे संघ प्रथम बॅटिंग करताना काय टार्गेट देणार बॉलर तयार ओव्हर नंबर तीन मध्ये राजेश आलेले आहेत लिफ्ट राउंड द विकेट डावीशी सोडून जाणारा बॉल पंचांनी कळवलाय की नकारात्मक आहे फलंदाज निलेश भातोसे खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल बनवण्याचा प्रयत्न आणि पंचांनी बोट उचललेला आहे फलंदाज रनआउट आहेत परंतु जमेची बाजू काय आहे तर किरण भातोसे हे एंडला आहेत ही जमेची बाजू आहे अकालपेय संघासाठी चला बॅट्समन करा बॅट्समन विजय शेलार मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंग क्रमांक तीन वरती तर समोरच्या बाजूला किरण बॅटिंग साठी तयार ज्यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे या विकेट साठी झाडं विनावं लागेल अद्यापही यश मिळत नव्हतं घावरी संघाला ते पहिल्या सुयश रनआउटच्या स्वरूपामध्ये घावरी संघाला मिळालेलं आहे क्षेत्रक्षक येथील लॉंगॉन वरतून एक दाबी ते पूर्ण केलेली आहे दुसरीचा प्रयत्न केला होता किरण भातोसे यांचा प्रयत्न होता की स्ट्राईक पुन्हा माझ्याकडे ठेवायचं आहे परंतु क्षेत्रक्षाने क्षेत्रक्षकाने दाखवलेली चपळता आणि बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉलपर्यंत जातो ही घेतलेली भूमिका ही फार चांगली होती आणि त्यानंतर मिळालेली आलेली अकालपे संघाला एक धाव विकेट वळवण्याचा प्रयत्न प्रयत्नांना यश नाहीये आलाय तो डॉट बॉल आता एक चांगला बॉल टाकत असताना किंबहुना चांगला बॉल हाताळत असताना गोलंदाज राजेश विजय आणि किरण ही जोडी बॅटिंग मध्ये आहे स्ट्रायकर बॅट्समन विजय शेलार तयार आणि गोलंदाज डावखूर ए राजेश बॉल हवेत आहे वेळेची अचूकता नाही शॉर्ट स्क्वेअर लेक बॉलच्या खाली विकेटचं पतन ज्या षटकामध्ये अकालपे संघाला मोठी फटकेबाजी करायची आहे अशा षटकामध्ये फलंदाज माघारी येत आहेत सुरुवातीला पत्झड झाली नव्हती अकालपे संघाची परंतु अंतिम षटकामध्ये विकेटची पतझड झालेली आहे चला टॉस साठी या टॉस आहे इथून पुढे बी सी सी गोगवे आणि देवसरे यांच्यामध्ये दे टॉस आहे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा दोन्ही संघनायकांना आमची विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आपला टॉस यानंतर लगेच केला जाणार आहे आता अक्षय आलेले आहेत अनिश्चित इथे राजेश यांचा प्रयत्न मंगडिंग करण्याचा होता की रिदम चुकली पुढील बॉल प्रगतीपथावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही आली येत एक सिंगल धाव त्याचबरोबर ज्यांचं आगमन झालेलं आहे सातारा टेनिस बॉल आणि के एस बॉल क्रिकेटचा आवाज गोगवे गावचा संतोष देसाई सरांचं आगमन आहे त्यांचंही आपण स्वागत करूया आणि थोड्याच वेळामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकू त्याचबरोबर सकाराम शेठ कदम परी इलेव्हनचे संगम आलक त्यांचंही आगमन आहे धावसंख्या आहे ते जावा दोन गडी बाद वळवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का नाही बॅकअप दिलं जाईल तोपर्यंत बॉलची फेकी केली जाईल अंतिम षटकामध्ये अपेक्षा होती धावांची त्याची पूर्तता करता आहे की नाही आली आहे तर चौतीस धाव आलेल्या आहेत म्हणजे अंतिम षटकामध्ये राजेश यांनी जे षटक हाताळलं ना अवघ्या चार धावा दिल्या आणि आपण चर्चा केली की जी सरासरी होती ना पंधराची ती फार खाली ओढली आता पस्तीस धावांचं लक्ष आहे टीम घावरी तर था था समोर आपण चर्चा केली होती की जर पंधराच्या सरासरीने टीम अकालप्याने बॅटिंग केली तर कुठेतरी पंचेचाळीस धावां नाकारता येत नव्हत्या परंतु अकालपे संघ आता थांबलेला आहे चौतीस धावांवरती आता पस्तीस धावांचं लक्ष आहे घावरी समोर टॉस करूया गोगवे विपक्ष देवसरे आणि टॉससाठी परि इलेव्हन चे संघ मालक सकाराम शेठ कदम यांना विनंती आहे की आपल्या शुभासे पुढील सामन्याचा सा नाणेफिकीचा सा कौल होत आहे टॉससाठी या गोगवे आणि देवसरे या दोन संघांमध्ये पुढील नाणेफेकीचा कौल होत आहे दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आपला टॉस होतो आहे आणि परी इलेव्हन संघाचे संघ संगा मालक सकाराम शेठ कदम यांच्या शुभास्त्या हा टॉस होतो ज्यांचा संघ सातत्याने नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया चला टीम देवसरे आपला कॅप्टन पाठवा आपण टॉस करत आहोत आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या टीम देवसरे आपला कॅप्टन पाठवा आपण टॉस करत आहोत चौथा सामना आहे गोगवे विपक्ष देवसरे रवींद्र जाधव त्याचबरोबर रवींद्र जाधव दादांनाही विनंती आहे आपणही टॉसमध्ये सहभागी व्हा कोण माग गोगवे संघ नाणेफिकीचा कौल मागणार आणि नाणेफिकीचा कौल मध्ये तुम्हाला हेड आणि टेल मागायचं ओके हेड इज अ कॉल आणि टेल आलेला आहे देवसरे संघ नाणेफिकीचा कौल झिंकताय प्रथम काय घेत शेतरक्षण क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेत आहे म्हणजे दुसऱ्या डावामध्ये मध्ये पाठलाग तुम्ही करणार आहात कोणतं ता टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल आम्ही जर त्याला कमीत कमी तीस डावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू म्हणजे तीसचं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल एरणे बुद्रुक गावाच्या स्पर्धेबद्दल कशा भावना आहेत स्पर्धा तर खूप दरवर्षीप्रमाणे यावर्षी या वर्षी पण सुंदर आहे आणि बेस्ट आहे निश्चित आता बॅटिंग करायची आहे संघाला काय मानस आहे काय प्रलोभन ठेवत आहे टार्गेट ठेवू पस्तीस प्लस, प्लस, ते प्लस बनवण्याचा प्रयत्न कराल गावाची स्पर्धा आहे आपण रबर बॉलची त्यांची स्पर्धा खेळतो आता टेनिसची खेळत आहे कशा भावना आहेत दरवर्षी नियोजन चांगलं असतं या वर्षी पण चांगले अधिकचा वेळ घेणार नाही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सामन्यासाठी मान्यवरांचा सा आपण आभार मानूया आणि आपण मान्यवरांना विनंती करूया की आपण सानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या टॉसची माहिती अशी आहे की देवसरे संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमता गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय गोगवे संघाला आमंत्रण दिलंय प्रथम बॅटिंगसाठी फटका जोरकस आहे ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर बॉल सीमारेषीच्या पलीकडे सरळ चार धाव्यांसाठी कव्हर्स मधून हा बॉल पाठवला डीप कव्हरला एक जोरकस खेळलेला दमदार फटका पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया पाहूया शरीरापासून दूर जाणारा सेवक स्टाईल हा फटका आहे धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे पस्तीस धावांचा पाठलाग करताना सहा धावा संजय आणि प्रकाश ही जोडी आहे तर बॉलर विकास बॅटची वरची कडा बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे पाठीमागच्या सामन्यामध्ये विकास यांनी कमाल करून दाखवली होती गोलंदाजी करताना आता पुन्हा एकदा षटक क्रमांक एक मध्ये लीड गोलंदाज म्हणून ते काम करत आहेत टीम अकालपीय संघाकडून एका बाजूला गावरीचे संजय सपकाळ आहेत ज्यांच्याकडे प्रगल्भ मोठा अनुभव आहे क्रिकेटचा म्हणजे कुठेतरी या जोडीसाठी टीम अकाल्पीय संघाला जाळं विणावं लागेल डाबीएसशी सोडून जाईल का हो पंचांनी कळवलेला आहे नकारात्मक आहे फटका जोरकस कस खेळलाय ज्यासाठी संजय सपकाळ ओळख आहे आता लांबी कमी पडली आहे आणि ज्याची आपण चर्चा करत होतो की जाळं विनायला हवं ते जाळं आता अकल्प्य संघाने विणलं आणि त्या जाळ्यामध्ये अडकलेत की काय याची पाहणी केली जाईल क्षेत्रक्षक पाय रोवून उभे आहेत आणि प्रत्यक्षात पाहिलं जाईल की हा झेल पकडताना सीमारेषेचं उल्लंघन झालंय का नाही झालंय आणि इथे पहा पंचांनी जाऊन तिथे स्वतः जाऊन पडताळणी केली आणि हा झेल पकडलेला आहे संजय सपकाळ घावरी माघारी येतील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पा तिथे पकडलेला एक चांगला झेल ने दाखवलं ते आणि आपण चर्चा केली निलेश भातोसे यांनी तिकडे तो झेल पकडला त्यांचं कौतुक आपल्याला करावं लागेल कारण शरीरावरचं नियंत्रण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ठेवलं आणि जर शरीरावरच नियंत्रण जर निसटलं असतं ना तर निश्चित कुठेतरी सीमारेषचं उल्लंघन त्यांच्या पायाच्या माध्यमातून झालं असत आणि पा ती गोष्ट त्यांनी टाळली डोळ्यांचा सहयोग चांगला होता हाताच्या उंजळीमध्ये बॉल जाऊन विसवला विकेटचं पतन घावरी संघाला धक्का क्रमांक एक तो मोठा धक्का होता संजय सपकाळ यांचा आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी राजेश आलेले आहेत आणि त्यांच्या जोडीला आहेत प्रकाश षटक क्रमांक एकमध्ये मध्ये विकास यांनी संघाला पहिलं सुयश मिळवून दिलेलं आहे सुरुवातीच्या काही बॉलवरती त्यांचे डावपेच फसले होते परंतु त्यानंतर नव्याने डावपेच आखताना त्यांनी एक चांगला बॉल टाकला आणि संजय सपकाळ यांची विकेट मिळवली आहे चला घाई करा दोन्ही टीम्स घाई करा पण या मॅचला अधिकचा वेळ गेलाय टीम अकल्प आणि टीम घावरीला आपण पुन्हा एकदा विनंती करत आहोत की आपण वेळ घेऊ नका मित्रांनो बॉलर तयार लेनचा बॉल शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफच्या डोक्याच्या वरतून खेळलेला फटका ऑफला त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला संयुक्त विद्यमानाने दिलेलं आहे ते घोडे पारुड गावचे ॲडव्होकेट श्री रवींद्र जाधव सर यांचं आगमन आहे त्यांचं आपण येरणे बुद्रुक गावच्या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष सहर्ष स्वागत करत आहोत एखादी स्पर्धा ज्यावेळेस उभी राहते ना त्यावेळेस त्या स्पर्धेमध्ये आर्थिक पाठबळ हे फार महत्त्वाचं आहे पंचाकड़े मागितलीये दात खोलवर पद्धतीचा होता हा बॉल आणि या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राजेशांचा होता तो होतोय निष्फळ धाव संख्या आहे एका षटका अखेरीस दहा धावा पस्तीस धावांचा पाठलाग करत असताना टीम घावरी आता येणाऱ्या बारा बॉल मध्ये बनवायच्या आहेत पंचवीस धावा असं गुणोत्तर आपण मांडूया ओव्हर नंबर कडे आपण वळूया आणि जिथे आता बारा बॉलमध्ये पंचवीस धावांचं गुणोत्तर शिल्लक आहे आणि षटक क्रमांक दोन साठी आता अक्षय यांना प्रविष्ट केलेलं आहे गोलंदाजीच्या रनवेवरती टीम अकाल्पे संघाने बॅटिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर स्ट्राईक रेंडला आता प्रकाश आहेत जे पहिल्यांदा स्ट्राईक करतील जे प्रारंभिक जोडीमध्ये संजय सपकाळ यांच्यासोबत आले होते समोरच्या बाजूने अक्षय राइट आम ओवर द विकेट त्यांचा पहिलाच बॉल हवेत खेळलाय शेतरक्षक वेगाने झड अपघातली पकडली कॅच एक रनिंग विजय होते धावत आले समोरच्या बाजूला आणि डोळ्यांचा चांगला ठेवला शरीरावरचं नियंत्रण चांगलं होतं हाताची ओंजळ समोर करत त्यांनी हा झेल पकडला थोडस कठीण असं अशा प्रकारचा झेल घेणं कधी कधी अंदाज चुकतो परंतु यावेळेला बरोबर अंदाज बांधत विजय यांनी एक चांगला झेल पकडला हाताची उंजळ फार महत्वाची होती हात समोर केले तसं मात्र त्या उंजळीमध्ये हा बॉल विसवला आणि आणखीन एक धक्का घाऊरी संघाला लागला आणि फलंदाज प्रकाश देखील माघारी जात आहेत आज नावाप्रमाणे खेळ प्रकाश करू शकले नाहीयेत परंतु येणाऱ्या फलंदाजांवरती आहे आता जबाबदारी करावी लागेल ते एक भागीदारी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि टिपली पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेट चला काही करा दोन्ही संघांना आपण पुन्हा एकदा विनंती करत आहोत सुरज तयार प्रॉपर टायमिंग नाही ज्याला आपण वेळेची अचूकता म्हणतो क्षेत्रक्षक येतील थोडीशी झुंबड उडाली म्हणजे क्षेत्रक्षकांमध्येही ताळमेळ असणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा मोबदला मिळाला घावरी संघाला दोन धावेंचा या एकेरी दुहेरी धावा सध्याच्या घडीला फार महत्वाच्या आहे आपण चर्चा करतोय की दोन्ही खेळाडूंना जबाबदारी घ्यावी लागेल आणि चांगली भागीदारी बनवावी लागेल धावसंख्या आहे बारा दोन बॉलच्या समाप्तीनंतर अक्षय पुन्हा तयार राईट आर्म राऊंड फटका चांगला खेळलाय डीपला प्रोटेक्शन नाहीये क्षेत्रक्षक दूर वरतून येत आहेत फिरता बॉल पकडलाय बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला परंतु पुन्हा दोन धावा क्षेत्रक्षक रोकू शकलेले नाहीयेत या एकेरी दुहेरी धावा धावफलकाला नव संजीवनी देत आहेत आता चौदा धावा धावफलकावरती तीन बॉलच्या समाप्तीनंतर आहेत अक्षय यांचे उर्वरित तीन बॉल प्रगतीपदावरती एंडला डावकुरे फलंदाज सूरज आणि खाली आहेत राजेश टप्पा पडल्यानंतर बॉल कमी उसळीचा आहे बॅट वरतून आली बॉल खालून निघून गेला आला तो डॉट फलंदाजाला प्रभावित करतोय आता उर्वरित दोन बॉल प्रगतीपथावरती आहेत या दोन बॉलच्या पाठीमागे दोन मोठे फटके आले तर सामना सोप्पा आहे गावरीसाठी आणि जर दोन बॉलच्या पाठीमागे एका दुसरी विकेट किंवा डॉट आले तर सामन्यावरची पकड टीम अकालपे संघाची चांगली म्हणजे या गोष्टी आहेत ज्याच्या आपण चर्चा करतो की असं झालं तर असं होईल परंतु याला महत्व नाही महत्व आहे तुम्ही करता काय मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेला पहा ऑफच्या डोक्यावरतून ठोकलेला हा एक क्लासिकल अंदाज मध्ये षटकार फलंदाज सूरज यांची बॅट आता तळपायला लागलेली आहे टप्प्यामध्ये असणारा बॉल फेकून दिला ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे पायांची हालचाल चांगली होती आणि बॉल आपल्या टप्प्यामध्ये घेतला आणि त्याचा कार्यक्रम करून टाकला सहा धाबींसाठी आपण चर्चा केली की के एका दुसरा मोठा फटका आला तर समीकरण बदलेल धावसंख्या संख्या आहे वीस पस्तीस बनवायच्या आहेत म्हणजे अजूनही पंधराचं समीकरण शिल्लक आहे सात बॉल पंधराचा सामना जिथे आता बॅटिंग करताना सूरज खेळत आहेत चार बॉल दहा राजेश खेळत आहेत दोन बॉल दोन आणि अक्षय यांनी आतापर्यंत पाच बॉलच्या पाठीमागे धावा खर्च केलेले आहेत दहा येणारे सात बॉल आणि बनवायचे आहेत इथून पुढे पंधरा पंचांगडे बॉल, बॉल सुपूर्द करा येणारी सात बॉल आणि पंधरा दावींची गरज आहे अक्षय यांचा शेवटचा बॉल फार महत्वाचा असेल या शेवटच्या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय सात बॉल पंधराची गरज आहे राईट आम राऊंड द विकेट अक्षय तर समोरच्या बाजूला डावकुरे फलंदाज सूरज तयार यावेळेला वेळेची अचूकता नाहीये बॅट कडा आणि विकेटचं पतन एक मोठा फटका आला आणि त्यानंतर मिळाले अकालपे संघाला विकेट म्हणजे दोन्ही बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलं ना तर एक बॉल घावरी संघाचा तर एक बॉल अकालपे संघाचा पुन्हा एकदा पाहूया वेगाने आणि उसळणारा बॉल त्याच्यावरती प्रहार करायला गेले बॅटचा किनारा भाग्याचा सहारा नाही आणि क्षेत्रक्षकाने पकडलेली किंबहुना यष्टरक्षकाने पकडलेली एक चांगली कॅच आता येणारे सहा बॉल आणि बनवायच्या आहेत पंधरा धावा या प्रकारचं समीकरण शिल्लक राहिलेलं आहे आता दोन राजेश मैदानाच्या आतमध्ये गावरी संघाकडून आहेत एक राजेश उजवे आताच्या आहेत तर एक राजेश डावकुरे आताच्या आहेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे सहा बॉल पंधराची गरज असताना टीम अकाल्पे संघाने विश्वास ठेवलाय ज्या खेळाडूवरती संतोष साळुंके या नावाचा पर्याय अकाल्पे संघाने आता निवडलेला आहे या अंतिम षटकासाठी सहा बॉल पंधराची गरज आहे घायल तो या हर परिंदा आहे लेकिन जो उड सका वही जिंदा आहे सहा बॉल पंधराची गरज असताना मॅचला पुन्हा एकदा होते सुरुवात फटका डीप मिडविकेटला खेळलाय क्षेत्रक्षक बॉलच्या खाली विकेटचं पतन डावकुरे फलंदाज राजेश माघारी आता पाच बॉल आणि बनवायच्या आहेत पंधरा धावा फटक्यामध्ये पूर्णता नव्हती वळवण्याचा प्रयत्न केला परंतु लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला घावरी संघाला भोगावा लागलाय तो विकेटने आता येणाऱ्या फलंदाजासमोर आहेत अडचणी पाच बॉल मध्ये बनवायच्या आहेत पंधरा धावा असं समीकरण आहे आपण नेहमी चर्चा करतो ना की परिस्थितीला तुम्ही शरण जाऊ नका तर परिस्थितीवरती मात करायला शिका आणि ही जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीवरती मात करणं फार महत्वाचं आहे आता येणारे पाच बॉल पंधराची गरज बॅटिंग साठी एंडला विलास सपकाळ हे एंडला आहेत पाच बॉल आणि बनवायचे आहेत पंधरा धावा बॉलर तयार बाहेरचा बॉल इथे पहा धाव घेण्याचा प्रयत्न तू ये मी ए तू ये मी ए प्रयत्नामध्ये दोन्ही फलंदाजांनी क्रीज सोडलं एकाला माघारी यावं लागेल आता बॉल आणि पंधराची गरज आहे आता गावरी संघ चारी बाजूने अडचणीमध्ये अडकलेला आहे आपण म्हणतो ना जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये अडचणी ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस चारही बाजूने येतात या अडचणींवरती आता मात करावी लागेल माणूस पाण्यात पडल्यानंतर तो बुडत नाही बुडतो तेव्हा जेव्हा त्याला पोहायला येत नाही एखादी परिस्थिती समस्या कधी बनते ज्यावेळेस ती परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जाते परंतु दोन्ही संघांना या सामन्यामध्ये बरोबरीची संधी आहे ही जी परिस्थिती आहे ना कोणत्या संघासाठी समस्या असेल येणारे चार बॉल आणि पंधरा दाब्यांची गरज आहे चार पंधरा पंधरा चार बॉल कमी झालेले आहेत दहावा त्याच आहेत आता आलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत अजय सपकाळ यांना हिरो बनण्याची संधी आज आहे चार बॉल पंधराची गरज आहे दोन बॉल आतापर्यंत झालेले आहेत चार पंधराचं चा गुणोत्तर आणि अजय यांना आज हिरो बनण्याची संधी आहे आक्रमण करावं लागेल अजय यांना आणि ती संधी त्यांना चालून आलेली आहे संधी मिळतो तो तो नशीबवान आणि जो संधीचा सोनं करतो तो विजेता बॉल हवेत खेळलाय शेतरक्षक बॉलच्या खाली विकेटचा पतन आता तीन बॉल पंधराची गरज संतोष यांनी केलेली गोलंदाजी फार बहरदार आहे आता येणारे तीन बॉल आणि तीन बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत पंधरा धावा मग समीकरण तेच राहिलं आणि बॉलची संख्या ही कमी झाली म्हणजे येणाऱ्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांशिवाय शिवाय पर्याय नाहीये मोठ्या फटक्यांचं धाडस तर करावंच लागेल आणि मोठ्या फटक्यांचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि पा, बॉलवरती आपण पाहिलं की विकेट गेली तीन बॉल पंधराची गरज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रयत्नांना यश नाहीये बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आता दोन बॉल पंधराची गरज असं वाटलं होतं एका क्षणाला की घावरी संघाने सामना कंट्रोल केलाय कारण सहा पंधरा म्हणजे दोन्ही संघांना बरोबरीची संधी परंतु या जावसंख्येचा संख्येचा पाठला करताना आता दोन बॉल पंधरा ओ हो भन्नाट वेग यष्ट्यांचा वेद घेतोय फलंदाज क्लीन बोल्ड सरळ यष्टी खेळपट्टी पासून वेगळी करून आहे पुन्हा एकदा पाहूया या बॉलची क्रिया काय बॉल होता आणि या बॉलची धमक पहा डावी वेगळी करून टाकली आणि पाच दोन ते तीन फुटावरती जाऊन एस टी पडली आहे त्याचबरोबर ज्यांचं आगमन झालेलं आहे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे मैदान सौजन्यासाठी ते समाजसेवक श्री सतीश किसन मोरे यांचं आगमन आहे त्यांचं आपण स्वागत करूया करूयाने बुद्रुक गावच्या स्पर्धेमध्ये दादांचं सहर्ष स्वागत आहे समाजसेवक श्री सतीश किसन मोरे ज्यांनी आम्हाला मैदान सौजन्य दिलेलं आहे त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहेत आणि या मॅच आता जी बाकी होती औपचारिकता ती आता इथे